नमस्कार, मी क्षितिजा देशमुख, BCN न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर हेमंत सोनारे यांच्यासोबत. डॉक्टर हेमंत सोनारे यांच्याबद्दल सांगायचं झालंच तर हे एक अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ, नामांकित तंत्रज्ञ आणि कृषीतज्ज्ञ, प्रख्यात वक्ता आणि सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉक्टर हेमंत श्याम सोनारे अशी यांची ओळख. आणि त्या व्यतिरिक्त आता राजकीय ओळख देखील यांची निर्माण झालेली आहे. हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उद्योग सेलच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती केलेली आहे. त्याबद्दल खूप खूप स्वागत सर आपलं आणि कॉंग्रॅच्युलेशन्स BCNच्या टीमतर्फे आपलं. सर, मला काय सांगाल तुम्ही, ज्याप्रमाणे काँग्रेसने एक नवा चेहरा दिलेला आहे अध्यक्षपदाचा, आपण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नॉलेज आहे, आपण शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहात, आपण उद्योगधंद्याशी निगडीत आहात, काय सांगाल की ज्याप्रमाणे या सेलची स्थापना झालेली आहे त्यानंतर आपल्याला आता अध्यक्षपद मिळालेलं आहे, काय नेमकी आपली भूमिका असणार आहे अध्यक्षपदावर असताना? अतिशय रोखठोक भूमिका राहणार आहे. जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा, जास्तीत जास्त लोक उद्योगाकडे आकर्षित व्हावे. आणि जो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, मला वाटतं आज भारतामध्ये जर सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो रोजगाराचा प्रश्न आहे. आणि तो रोजगाराचा प्रश्न तेव्हा सुटू शकेल जेव्हा जास्तीत जास्त उद्योग येतील. आणि जास्तीत जास्त उद्योग आणायचे असेल तर त्याकरता एक जी तडप लागेल, ज्या प्रकारचं एक नेतृत्व लागेल, ज्या प्रकारची एक ऊर्जा सकारात्मक समाजामध्ये तयार करावी लागेल, मला वाटतं की त्याला धरूनच हा प्रयत्न आहे. आणि माझी जी निवड करण्यात आलेली आहे, मी आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचं आभारी आहे की त्यांनी माझं निवड या पदाकरता केली. आणि या पदाला न्याय देण्याचा मी माझ्यातर्फे प्रयत्न करेन. संपूर्ण महाराष्ट्रभर एक सकारात्मक ऊर्जा उद्योगाच्या संदर्भामध्ये निर्माण करण्याचा माझा मानस आहे. बिलकुल, आपण शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहात, आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये आपला जवळजवळ 2 दशकांचा आपला अनुभव राहिलेला आहे. आता प्रथमच मला असं वाटते की आपण राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे, तर काय सांगाल कसं म्हणजे आपली वाटचाल असणार आहे पुढे आणि कशाप्रकारे आपण युवकांना जे आहे प्रोत्साहित करणार आहात? मला असं वाटतं की यूथ इन पॉलिटिक्स हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आणि चेंज असं म्हणता येईल. एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामध्ये समाजामध्ये आपण एक बदल निर्माण करू शकतो. आणि आज आपण बघतो की भारतातला एक 65% यूथ, म्हणजे 35 वर्षाच्या खालील जर आपण बघितलं तर 65% पॉप्युलेशन आज भारताची आहे. आणि अर्ध्यावरून अधिक लोक हे 25 एजच्या खाली आहेत. आणि सगळ्या जगाकडे आपण बघतो तर सगळं बाकी जग हे एजिंगकडे जात आहे. जपान म्हणा किंवा UK म्हणा, US म्हणा, त्याचं ॲव्हरेज एज 39, 40, 42. चायना एजिंगकडे जात आहे. आणि इंडियाला खूप मोठा स्कोप आहे, संपूर्ण जगाला मॅनफोर्स आणि वर्कफोर्स देण्याचं काम भारत करू शकतो, प्रोव्हाइडेड की त्या प्रकारचे स्किल्स आपल्या युवकांना दिले पाहिजेत, त्या प्रकारचं त्यांना एक समृद्ध ज्ञान दिलं पाहिजे आणि अप्लिकेबल रिसर्चमध्ये काम करून मुलांना एक पुढे जाण्यासाठी आपण चान्स दिला पाहिजे, त्यांना एक वेगळी वाटचाल करायला आपण एक मार्ग दाखवला पाहिजे. ते जर आपण करू शकलो तर संपूर्ण जगाकरता भारत एक आपलं जे यूथ आहे आपली लायबिलिटी राहणार नाही, ते आपले ॲसेट्स होतील. आणि ॲट द सेम टाईम एक जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू आणि एक रोजगार लोकांना त्याच्यामुळे मिळू शकू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यूथनी या सगळ्याचा फायदा घेतला पाहिजे आजच्या या भागाचा. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, मला वाटतं पॉलिटिक्सच्या संदर्भात आहे, यूथनी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे. बिलकुल बिलकुल, कारण ज्याप्रमाणे आपण आता बघतोय की जे मुलं असतात, युवक असतात, आपण बघतो की राजकारण
इलेक्शन आले की ते आपल्याला मोठ्या प्रमाणावर सक्रिय दिसतात, त्यानंतर घरून कुठेतरी एक असं असतं की तू हे काय करतोय, त्यापेक्षा जॉब बघ, नोकरी बघ आणि त्याकडे वळ, हे इथे का वेळ वाया घालवतोय, असं आपण हा शब्द कॉमनली आपल्या सामान्य मध्यमवर्गीय घरात ऐकला जातो, तर याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? फार चांगला प्रश्न आहे, पण जेव्हा आपण मी ॲव्हरेज एजची बघ तुम्हाला सांगितलं, पण जर आपण ॲव्हरेज एज ऑफ पार्लमेंट बघितलं आणि आपण जर यूथ कंट्री एकीकडे आपण आपल्याला म्हणतो, पण पार्लमेंटमध्ये जर आपण बघितलं तर 50 नंतर मग एक सुरुवात होते करिअरची आणि मग जे आता तुम्हाला माहीतच आहे, पण त्याच्यामध्ये मला वाटतं की युवकांचा देश असेल तर युवकांनी लीड करायला पाहिजे, तर यूथ जर पुढे आले तर ते काय होतील की ते ट्रान्सफॉर्मेशन आणू शकतील, एक नवीन एनर्जी येईल, नवीन फ्रेश आयडियाज येतील, आणि आज भारताला ह्या सगळ्या फ्रेश आयडियाजची चांगल्या लोकांची गरज आहे, आणि जसं डॉक्टर आहे किंवा बाकी प्रोफेशन्स आहेत, तर मला वाटतं की पॉलिटिक्स इज ऑल्सो अ प्रोफेशन, प्रोव्हाइडेड की त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्सला मी महत्त्व देईल, ही जी मला जबाबदारी मिळाली आहे याला मी कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्सच म्हणतो, जास्तीत जास्त लोकांच्या कामात कसं पॉलिटिक्सने येता येईल आणि ज्या लोकांमध्ये फायर आहे त्यांच्यामध्ये काही करण्याची ऊर्जा आहे, काही ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात, त्या लोकांनी पॉलिटिक्सला एक इन्स्ट्रुमेंट म्हणून यायला पाहिजे, आणि जर तुमच्यामध्ये शक्ती आहे प्रत्येक ठिकाणी पॉलिटिक्स ऑप्शन बिलकुल करायला पाहिजे, मला तर असं वाटतं की जसे IITs आहेत, IIMs आहेत, IITs मध्ये सगळ्यात चांगले इंजिनियर्स आपण चांगले डेव्हलप करतो, IIMs मध्ये चांगले मॅनेजमेंटचे आपण डेव्हलप करतो, अशा भारताने पॉलिटिक्स करता पण असं IIT IIMs सारखे लिडरशिपचं एखादं चांगलं इन्स्टिट्यूशन तयार करायला पाहिजे, महाराष्ट्रानी तयार करायला पाहिजे की ज्याच्यामुळे चांगले लीडर्स तयार होतील, कारण जर लीडर चांगला असेल तर तो आपला विजन ट्रान्सफॉर्म करेल आणि त्याच्यासोबत जनता येईल, त्याच्यासोबत यूथ येतील आणि मग ट्रान्सफॉर्मेशन घडू शकेल, मला वाटतं की तेचपणा न राहता काहीतरी फ्रेश गोष्टी जर करायच्या असेल तर अशा प्रकारचे पावलं आणि बदल व्हायला पाहिजे. नक्कीच. मला काय मला सांगाल तुम्ही की आता ग्रामीण जो आता आपण भाग बघतो आहे तर बेरोजगारी ही सगळीचकडे बघायला मिळते, त्याप्रमाणे ग्रामीण भागातही बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे, तर ग्रामीण भागासाठी आपल्या सेलद्वारे कुठल्या प्रकारचं कार्य हे ग्रामीण भागात केलं जाणार? आज गांधी जयंती आहे आणि गांधीजींनी म्हटलंय की रुरल इंडिया इज रिअल इंडिया, त्याच्यासाठीच म्हटलंय की 70% भारत आज खेड्यामध्ये वसलेला आहे, पण जेव्हा आपण बघतो तर एकीकडे खेड्यामध्ये प्रचंड निराशा आहे, कारण तिथला जो यूथ आहे तो शहराकडे येतो, एखाद्याकडे 10 एकर शेती असेल पण तो 5000 एखादा जॉब करायला तो प्रेफरन्स देतो आणि गाव सोडून येतो, तर माझा प्रयत्न राहील की तिथले जे यूथ आहेत तो तिथला तिथेच थांबला पाहिजे, आता त्याला थांबवण्याकरता त्याच्या हाताला काम दिलं पाहिजे, म्हणून रुरल इकॉनॉमिक्स डेव्हलप करणे, गावामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे कापूस आहे, संत्रा आहे, कोल माइन्स आणि समृद्ध आपला विदर्भ आहे आणि महाराष्ट्र पण एक प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी रॉ मटेरियल आहे, त्याला धरून ते इकॉनॉमिक्स त्या गावामध्ये कसं निर्माण होईल आणि तिथे उद्योजकता कशी डेव्हलप होईल, म्हणजे सप्लाय चेन कशी ट्रान्सफॉर्म होईल, प्रोसेसिंग इंडस्ट्री तिथे कसं होईल, आता आपण जर विचार केला तर आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये कापूस आहे, पण यातला 60% कापूस हा बाहेरच्या स्टेटमध्ये जातो, इथे त्याचं कन्वर्शन इंटू प्रॉडक्ट होत नाही, कापूस विकला जातो मग पुढे जीनिंगमध्ये आपण त्याची बेल्स विकतो, पण ते जर कन्वर्ट केलं आणि त्याच्यातनं जर डायरेक्ट शर्टपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग केलं आपण तर फार मोठी ग्रोथ आहे, किंवा अपेरल्समध्ये फार मोठी ग्रोथ आहे, तसंच संत्र्याचे काही प्रोसेसिंगचे प्लांट्स इथे लागले तर फार मोठी ग्रोथ आहे, तसं प्रत्येक मिरची भिवापूरची आपल्याकडे फेमस आहे, तर मिरचीपासून बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, अशा प्रत्येक ठिकाणी काही ना काही बांबू आपल्याकडे सुलभ खूप सगळ्या प्रमाणात आहे, तर प्रत्येक महाराष्ट्र हा आणि सुजलाम सुफलाम आहे, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी स्पेशालिटी आहे आणि ती गावात पण आहे, तर गावामध्ये ते इकॉनॉमिक्स कसं डेव्हलप होईल त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील आणि म्हणून त्या लेवलला, त्या अगदी ग्राउंड लेवलला जाऊन मी काम करणार आहे, तिथल्या लोकांना घेऊन काम करणार आहे आणि एक ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे की तो यूथ तिथला तिथे थांबला पाहिजे, त्याच्या कामाला
त्याला काम मिळालं पाहिजे, हाताला काम त्याच्या असेल तर त्याला शहरात यायची गरज भासणार नाही. आणि त्याच वेळेला तो ते जे त्या प्रॉडक्टला धरून एक इकॉनॉमिक्सच्या गावामध्ये जर डेव्हलप झालं तर त्याच्यामध्ये ते गाव संपन्न होईल. गाव संपन्न होईल तर तिथल्या लोकांना इकडे तिकडे जायची गरज पडणार नाही. आणि समृद्ध गाव जर झालं तर त्यामुळे समृद्ध समाज निर्माण होईल आणि समृद्ध महाराष्ट्र निर्माण होईल, समृद्ध विदर्भ निर्माण होईल, अल्टिमेटली भारत निर्माण होईल. माझा प्रयत्न हा आहे की ग्रामीण इकॉनॉमिक्सला डेव्हलप करणे, त्याच वेळेला तिथे औद्योगिकरण पोहोचवणे, तिथे स्किल्स पोहोचवणे, तिथे ट्रेनिंग्स पोहोचवणे, तिथल्या लोकांना त्यांच्या हाताला काम देणे, जास्तीत जास्त शहरातल्या लोकांना तिथे हे करणे. बऱ्याच एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, बऱ्याच युनिव्हर्सिटीज आहेत. मला तसं वाटतं की ॲग्री युनिव्हर्सिटीज, जसं डॉक्टरांना प्रशिक्षण देईल झाल्यानंतर डॉक्टरांना इंटर्नशिप करावी लागते, तसं एक मॉडेल मी युनिव्हर्सिटीजकडे पण देणार आहे की तुम्ही एक दोन वर्षाचं तुम्ही तुमच्या लोकांना विद्यार्थ्यांना गावामध्ये ठेवा, शेतीवर आधारित काही उद्योग ते करू शकतात का त्यासाठी त्यांना मदत करा आणि त्यामुळे ते तिथलं एक पॉझिटिव्हिझम तिथे आपल्याला डेव्हलप करता येईल. रिसर्च जे लोकं करतात त्यांना रिसर्च इन ॲक्शन ज्याला म्हणतात, ॲप्लिकेबल रिसर्च, त्यावर काम करण्यासारखं भरपूर आहे की बरेच लोकं रिसर्च करतात पण ते रिसर्च अल्टिमेटली पुस्तकांमध्ये, डिग्र्यांमध्ये, PhDsमध्ये आणि ग्रंथांमध्ये डेव्हलप होतं, त्याचं काही युटिलायझेशन होत नाही. तर असे जे ज्यांचे ज्यांचे असे इश्यूज आहेत ते ज्यांनी असं काम केलेलं आहे त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणून त्यांना त्यांच्या रिसर्चला एक मोमेंटम देण्याचं काम माझ्यातर्फे केलं जाईल आणि त्याचं अप्लिकेशन्स खेड्यामध्ये देऊन जास्तीत जास्त खेड्यातील युथला तिथलं तिथे काम देण्याचा माझा प्रयत्न राहील. अतिशय छान संकल्पना आपण सांगितली. त्याचप्रमाणे महिलांकरता कुठल्या प्रकारची योजना जी आहे आपल्या सेलद्वारे राबविण्यात येणार आहे का? 50% आज आपली पॉप्युलेशन ही महिला गटामध्ये मोडते, पण त्याच वेळेला आपण बघतो की बऱ्याच महिला या हाऊसवाईफ म्हणून राहतात आणि काही 10% महिला काम करतात. तर मला वाटतं की हा फार मोठा एक बदल होऊ शकतो जर महिला उद्योगाकडे आल्या. आणि मला वाटतं की पुरुषांपेक्षाही महिला ह्या चांगल्या मॅनेजमेंट करू शकतात, कारण त्यांनी त्यांचं घर मॅनेजमेंटचं जे असतं, त्यांनी जे रिसोर्सेस ते मॅनेज करतात, ज्या स्टॉक मॅनेजमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी, कल्पकता आहे, क्रिएटिव्हिटी आहे, हे मला वाटतं नॅचरली पुरुषांपेक्षा महिलांना जास्त दिलेलं आहे देवानी. तर भरपूर गोष्टी अशा करण्यासारख्या, सेल्फ हेल्प ग्रुप आहेत प्रत्येक गावांमध्ये, बचत गट आहेत, याच्या थ्रू खूप सगळं काम होऊ शकतं आणि महिलांच्या करता असलेले त्यांना आधारभूत शासन पण मदत करत आहे, पण त्या पॉलिसीज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्या पेनिट्रेट होत नाहीत, तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना त्यांना पुढे आणण्याचं काम माझ्यातर्फे केलं जाईल. आणि मॅक्झिमम जेवढे काय स्ट्रीम्स आहेत त्याच्यामध्ये महिलांना प्रायोरिटी देऊन प्रत्येक ठिकाणी एक लिडरशिप त्यांची डेव्हलप करून ते स्किल्स हे करून, बऱ्याच वेळेला काय होतं की महिला किंवा गाव पाठवायचं तुम्ही म्हटलं की प्रेझेंटेशनमध्ये फरक पडतो, गावातलं जे काय असेल पॅकेजिंगमध्ये फरक पडतो, तर ह्या सगळ्या मार्केटिंगच्या ज्या इश्यूज आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे की त्यांनी पण त्यांचा प्रॉडक्ट प्रॉपरली पॅक करून, प्रॉपरली मॅनेज करून, प्रॉपरली त्याच्यामध्ये जर त्यांनी हे केलं, मार्केटिंग केलं. आणि आता कसं आहे की आपण टेक्नॉलॉजी रिव्होल्युशनमध्ये जगतो आहे, त्यांना ते ज्ञान त्यांना मिळायला पाहिजे, त्यांना ईमेल करता यायला पाहिजे, त्यांना वेगवेगळे प्रेझेंटेशन देता यायला पाहिजे, त्यांना कॉम्प्युटर हाताळता आलं पाहिजे. तर आता तर इझी झालेलं आहे, पूर्वीसारखं त्या गाव पातळीवर न राहता ते संपूर्ण विश्वची माझे घर असं झालं आहे की तुम्ही कुठेही बसून कुठलाही बिझनेस कुणासाठी करू शकता. तुमच्या प्रॉडक्ट जर चांगला असेल तर तुम्ही तुमच्या वेबसाईट बनवून सगळ्या जगाला तुम्ही तो दाखवू शकता. तर त्याच्यामुळे हे सोपं झालं आहे आणि महिलांनी या आंदोलनामध्ये यावं, त्याकरिता माझा प्रयत्न राहील. जास्तीत जास्त महिलांना पुढे आणण्याचा माझा या सेलच्या माध्यमातून मी प्रयत्न करेल. नक्कीच. मला सांगा की आता आपण बघतोय की कोविड आहे, कोविडनंतर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात युवक जे आहेत बेरोजगार झालेले आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यामुळे युवकांना मोठ्या बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. तर आपल्या सेलद्वारे युवकांसाठी अशा प्रकारे काही योजना की त्यांना काम मिळेल किंवा त्यांना कुठल्या याच्यामध्ये प्रोत्साहित करून बिझनेस असेल किंवा आणखीन काही असं काही योजना आहेत का?
भरपूर योजना आहेत. काही इन्क्युबेशन आस्पेक्टवर आम्ही काम करणार आहोत की नवीन युवकांना एक नवीन आयडियाज त्यांच्या असतील त्यांच्याकरता एक गॅदरिंग करून त्यांच्या आयडियाजला एक्सप्लोर कसं करता येईल आणि त्या आयडियाजला मार्केटेबल प्रॉडक्टमध्ये कसं डेव्हलप करता येईल आणि मग त्याला पुढे नेऊन त्याला फायनान्सचा अडचण असेल, त्याला प्रोजेक्ट रिपोर्टचा अडचण असेल, गव्हर्नमेंट लेवलला काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न राहील. बऱ्याच वेळेला गव्हर्नमेंटमध्ये पण काही अशा प्रॉडक्टच्या वेळेला किंवा असं काम करताना बरेच लायसन्सिंग इश्यू असतात, त्याला इझी कसं करता येईल, पॉलिसीजला इझी कसं करता येईल, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला कशा कव्हर करता येईल, त्याकरता माझा प्रयत्न राहील. आणि जसं तुम्ही म्हटलं की बऱ्याच ठिकाणी बेरोजगारी आहे, पण मला वाटतं की हा जो बेरोजगारीमधला बे आहे हा जर आपण काढायचा असेल तर सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आंदोलनं करून किंवा मोर्चे काढून किंवा हा काही उपाय नाही आहे, त्याच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं लागेल, ते स्किल्स एक्वायर करावे लागतील आणि त्याच वेळेला जास्तीत जास्त ह्या मार्गाने न जाता बेरोजगारी भत्ता कसा मिळेल किंवा मला जास्त कसं काम मिळेलं तर गव्हर्नमेंटचंच मिळालं पाहिजे, हे जो आग्रह आजच्या काही ठिकाणी विद्यार्थ्यांचा वाटतो. आज ते प्रायव्हेटायझेशनमध्ये आपण जगतो आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनच्या जगात आपण आहोत, तर त्याच्यामुळे नोकरी हा काही विषय नाही आहे, पण तो ती स्वीकारणं आणि त्याच्यावर काम करणं हा उद्देश आहे. त्यामुळे फक्त मला गव्हर्नमेंटच्याच नोकऱ्या मिळायला पाहिजे हा जो काय हे आहे, मला वाटतं हे युवकांनी सोडायला पाहिजे. मला ते UPSC MPSCच मी केलं पाहिजे हा पण आग्रह लोकांनी सोडायला पाहिजे. जास्तीत जास्त प्रमाणात नोकऱ्या मिळू शकतात, प्रोव्हाइडेड की फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे युथमध्ये आणि लर्निंग करता करता पण अर्निंग करता येऊ शकतं, ऑनलाईन लर्न करता येऊ शकतं. पण निराश होण्याचं मला नाही वाटत काही कारण आहे. एवढा प्रचंड मोठा भारत आहे, एवढं प्रचंड मोठं जग आहे, एवढे प्रचंड प्रॉडक्ट्स आहेत आणि एवढं प्रचंड ऊर्जा असलेला आपला देश आहे, तर युथनी त्याकडे एक पॉझिटिव्हिटीने बघितलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश न होता, किंवा हे संकट आता येणारच आहे, कोविड आलं, अजून काही पुढे येईल, पण त्यातनं निराश न होता पुढे जाण्याकरता त्यांच्याकडे स्कोप प्रचंड आहे, अपॉर्च्युनिटीज प्रचंड आहेत, प्रोव्हाइडेड की त्यांनी आपली डायरेक्शन चेंज करावं, माइंडसेट चेंज करावं, त्या प्रकारचे स्किल्स एक्वायर करावे. स्काय इज द लिमिट. बिलकुल. काय संदेश देऊ इच्छिता आज आपण, म्हणजे अध्यक्ष आहात औद्योगिक सेलचे, त्या माध्यमातून औद्योगिक सेल निर्माण झाला आणि मला अध्यक्षपदी त्यांनी जे जो चान्स दिला आहे काँग्रेस पक्षाने, तर एक विश्वास माझ्यावर टाकलेला आहे. एक रिव्हॉल्युशनरी काम करण्याचं माझं मानस आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याला म्हणता येईल, प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथले इश्यूज, प्रत्येक ठिकाणचे इश्यूज वेगळे असतील, त्याला सॉर्ट आउट करून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणे, जास्तीत जास्त उद्योग आणणे, जास्तीत जास्त उद्योगाचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला हे करणे, त्याच वेळेला ज्या काही सिक युनिट्स आहेत किंवा जे बंद पडलेले उद्योग आहेत त्यांनाही पुन्हा मार्गक्रमण करायला मदत करणे, आणि एंटरप्रेन्युरल स्पिरिट आहे समाजामध्ये त्याला जागृत करणे, एक सकारात्मक उजिरा निर्माण करणे, जास्तीत जास्त लोकांना उद्योगाच्या कडे वाटचाल करायला मदत करणे आणि नवयुवकांना एक हात देणे की त्यांनी पुढे यावं आणि त्यांचे कनेक्ट्स निर्माण करून देणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, की ज्याच्यामुळे गावागावांमध्ये छोट्या छोट्या ठिकाणी किंवा शहरांमधला तो जो डिफरन्स आहे, त्याच वेळेला गव्हर्नमेंटमध्ये पण ज्या एक दुवा म्हणून काम करणे की गव्हर्नमेंट त्या ज्या पॉलिसीज आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोचतील. बऱ्याच वेळेला पॉलिसीज येतात आणि पॉलिसीज जातात पण त्या माहिती होत नाही, हँडफुल ऑफ लोकांना त्या माहिती असतात, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल. त्याच वेळेला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जे एंटरप्रेन्युरल डेव्हलपमेंट करणारे सेल्स असतात त्यांना कसं ॲक्टिवेट करता येईल, आणि सगळं ॲकॅडमिक सर्कलला पण या सगळ्या प्रोसेसमध्ये कसं इन्वॉल्व करता येईल, जास्तीत जास्त लोकांची मदत कशी या सेलला मिळेल, त्या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक आगळं वेगळं काम करण्याचं मला एक
माझ्या आवडीच्या विषयामध्ये मला चान्स मिळाला आहे, तर त्याचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न राहील. नक्कीच, खूप खूप शुभेच्छा आपल्याला आपल्या पुढील वाटचाली करता. आपण बातचीत केलेली आहे डॉक्टर हेमंत सोनारे, जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या औद्योगिक सेलचे अध्यक्ष आहेत, आणि अशीच बातचीत आपण अशाच अनेक व्यक्तिमत्वांसोबत करणार आहोत. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार.